मित्रांनो, 6 मे सोमवारच्या दिवशी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि जो कोणी स्वामी भक्त स्वामींची ही सेवा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याला जे हवं ते सगळं काही मिळेल. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, अगदी काही दिवस झाले, आत्ताच स्वामींचा प्रकट दिवस गेला आहे आणि आता येणारा आहे स्वामींची पुण्यतिथीचा हा दिवस. हा दिवस आहे 6 मे 2024 वार सोमवारच्या दिवशी स्वामींची पुण्यतिथी येणार आहे. पुण्यतिथी असो, प्रकट दिवस असो किंवा दत्त जयंती असो किंवा गुरुपौर्णिमा असो, हे असे खास दिवस असतात ज्या दिवशी स्वामींच्या केंद्रात मठात अनेको भक्तांची गर्दी जमते, स्वामींची सेवा होते, स्वामींची भक्तिभावाने पूजा केली जाते. तर अशाच या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही ही सेवा करा. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जी सेवा सांगणार आहे त्यापैकी तुम्ही काहीही करू शकतात, 1-2 गोष्टी केल्या तरी चालेल, पण अवश्य करा. अगदी काही दिवस बाकी आहेत तर आजपासून उद्यापासून तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हापासून तुम्ही ही सेवा सुरू करा. अगदी 1-2 दिवस केली तरी चालेल, पण 6 मेपर्यंत करा आणि विश्वासाने, श्रद्धेने, मनोभावाने करा. महिला, पुरुष, शिकणारी मुलं कोणीही करू शकतात. सर्व इच्छा मनोकामना पूर्तीसाठी ही सेवा तुम्हाला करायची आहे. आता या सेवेत तुम्ही दररोज म्हणजे 4-5 दिवस जरी बाकी असले तरी तुम्ही अक्कलकोट स्तोत्र, अक्कलकोट स्वामी स्तोत्र रोज वाचायचं आहे, रोज संध्याकाळी वाचायचं आहे. त्यानंतर स्वामींचा जप 1 माळ किंवा 11 माळ करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पारायण करू शकतात, मग ते गुरुचरित्राचे पारायण असेल किंवा मग स्वामी चरित्राचे पारायण असेल. त्यानंतर नित्यसेवा या पोथीतून तुम्ही राम रक्षा वाचू शकतात, श्री सूक्त, पुरुष सूक्त हे वाचू शकतात. अशी ही सेवा आहे. यापैकी सगळं करण्याची गरज नाही, कोणतंही एक निवडायचं आहे आणि ते रोज करायचं आहे. आजपासून करा, उद्यापासून करा, परवापासून करा, पण 6 मेपर्यंत करा. अगदी तुम्ही अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचलं आणि फक्त 1 माळ केली तरी पुरे असतं, तरी ते खूप असतं. फक्त मनोभावाने, विश्वासाने तुम्ही निवडा आणि आजपासून, उद्यापासून तुम्ही ठरवा की आज सकाळी किंवा आज संध्याकाळपासून मी 6 मेपर्यंत पुण्यतिथीनिमित्त ही सेवा करतो. तर ती सेवा नक्की करा, तुम्हाला याचे फळ नक्की मिळेल. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.